राज्य सरकारचा मोठा निर्णय. मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा, पोलीस तैनात. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. जरांगे यांनी सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेली आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानं मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास 2 सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार. दरम्यान त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून 2 कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले आहेत. मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणस्थळी पोलिसांची लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले. त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन संपूर्ण राज्यभरात पोहोचलं. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आंदोलनाने राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पुन्हा एकदा पेटलाय. मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईवर मोर्चा काढला. या मुंबई मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यानंतर नवी मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.